आठवडी यांच्या मृत्यूस पोलीस जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर हरिसिंग राठोड यांनी अतिक्रमण केले होते. मात्र हे अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू असताना राठोड यांनी अडथळा आणला. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांना कलम 353 अंतर्गत अटक करण्यात आली. दरम्यान सकाळी अचानक छातीत दुखत असल्याने त्यांना हदगाव पोलिसांनी दवाखान्यात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तिच्या मागोमाग यांची लाश आणून घेत आणून टाकली. नंतर त्यानं पण दिली म्हणून तक्रार पावबंद, ते पावबंद करायची तक्रार दिली ती. मग त्यानं पण दिली. मग त्याच्यानं मग नाही का त्या अटक केलं मग आजाला. दुसऱ्या दिवशी मग नांदेडनं येता येतं अटक केलं. मग दुसऱ्या पहिलं अटक केलं इकडं बांधकाम पाडण्याचं खोदणं सुरू केलं आणि मयावर ते काम थांबवलं. तो मला मारलं वेदम मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्याने मारलं. नागेश शंभराव चव्हाण नागेश पाटील फोन लावलं येते होतं. या प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंभराव चव्हाण व स्थानिक पोलीस प्रशासन राठोड यांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. दोषींवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचीही भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा व शेतमालावर स्वामीनाथन आयोग शिफारसी लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे वकिलांकडून पैसे घेऊन आंदोलन करतात असा आरोप केल्याने अण्णांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट नाकारली. तर या आरोपावरून रायगड स्थितीतील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत सरकार व मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. अण्णा हजारे यांनी लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा व शेतमालाला स्वामीनाथन आयोग शिफारशी लागू करण्यासह दरम्यान नगर जिल्ह्यातील निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना अण्णांची भेट घ्यायची होती. मात्र नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे वकिलांकडून पैसे घेऊन उपोषण करतात असा आरोप केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत भेट नाकारली. तसेच खोटे आरोप करणाऱ्या पक्षातील नेत्यांवर वरिष्ठ कारवाई करणार नसतील तर पक्षातील इतर नेत्यांनी मला का भेटावे असा प्रश्नही उपस्थित केला. दरम्यान सरकारकडून होत असलेले दुर्लक्ष व नवाब मलिक यांनी अण्णांवर केलेले आरोप यांच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी दोघांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन केले. दरम्यान त्यांच्या वयानुसार 2 दिवसाच्या वर उपोषण करणे घातक असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. राम मंदिराची निर्माण होईल म्हणून अशी घोषणा केली. हा सरळ सरळ दंगली घडवण्याचा असणारा अजेंडा असं मी त्या ठिकाणी मानतो. सुप्रीम कोर्टात हे मॅटर आहे,
सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत थांबलं पाहिजे होतं, पण हे असंवैधानिक आरएसएस असल्यामुळे ते संविधानातल्या सुप्रीम कोर्टाला मानत नाही हे पुन्हा अधोरेखित झालं आणि म्हणून 21 तारखेनंतर दंगली महाराष्ट्रामध्ये होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शांतता मार्च काढण्यात येईल. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. जीबी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड चे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे भरणे आहे: व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी. हेड ऑफिस 2103 सी विंग, लोणा एमआयला, कोळशेत रोड, ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल एड्रेस www.aadharnews63@gmail.com. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुणे ठळक घडामोडी. आपल्या खाण्यामध्ये व गोड पदार्थांमध्ये वापरण्यात येणारे पनीर निकृष्ट दर्जाचे वापरात येत असल्याचे समोर आले. वसईत अन्न व औषध पथकाने कारवाई करत 350 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे. वसईच्या कामन परिसरातील शुक्ला डेअरीत घाणीच्या साम्राज्यात पनीर मध्ये भेसळ करून मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे पनीर तयार केले जात होते. या ठिकाणी पालघर पोलीस आणि अन्न व औषध पथकाने कारवाई करत 350 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले. या पनीर मध्ये सिंथेटिक ऍसिड तसेच विविध प्रकारचे पावडर्स मिसळून तयार केले जात असे. वसई और पालघर जिले में बनावट तरीके से अमूल बटर पनीर की बनाया जाता है उसका, और आजू बाजू के सारे रिसॉर्ट्स में होटल्स में उसकी बिक्री होती है. जो पनीर और अमूल बटर लोगों के खाने योग्य नहीं है, इस प्रकार का बनावटीकरण करके वो आजू बाजू के होटल्स में बेचा जाता है. इसी के आधार पर हमने उन्होंने बुंदी प्रतिबंधना के आधार पर हमने कन्फर्मेशन किया कि शुक्ला नामक जो तबेला है उस एरिया में एक दो गाले है, उस गाले में इस तरीके का बनावट पनीर बनाया जाता है. उस हमें यहाँ पर 450-450 किलो बनावट पनीर मिला और उसे बनाने का जो साहित्य है जैसे कि एसिड वगैरह समथिंग हमें वहाँ पर मिला है. आरोग्याला अपायकारक असणारे पनीर राजरोसपणे शहरातील हॉटेल्स, लहान मोठे दुकान व रस्त्यावर सर्रासपणे विकले जात होते. इसमें 400-450 किलो बनावट पनीर मिला है, वो बनाने का प्रोसेसिंग का जो भट्टी है वो मिला है, दूध मिला है, वो भी दूध जो है वो किसी प्लास्टिक की थैली में पैक करके एक फ्रिज में रखा गया है जिसका कोई उल्लेख नहीं है. उसके बावजूद जिस जगह पे ये फैक्ट्री है उसके पास ही तबेला है और पूरा एरिया जो पूरा गलीच एरिया है जहाँ गोबर घास वगैरह सब कुछ गंदा एरिया में ये पनीर बनाया जा रहा है. आनंदनगर परिसरात असलेला विकृत 10 वर्षाची मुलगी फुटपाथ वरून ट्युशनला जात असताना मुलीचा पाठलाग करत तिच्याशी विकृत चाळे केले. तसेच हा विकृत चांगल्या वेशात असल्याने त्याच्यावर कोणालाही संशय येत नसे. या विकृतावर माणिकपूर पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर या आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. जर कोणालाही कुठेही हा विकृत आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा ते आवाहन देखील पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले. नव्वदच्या दशकात मुंबईत सक्रिय असणारा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक करण्यात आली असून भारतीय यंत्रणांनी दिलेल्या माहितीवरून आफ्रिकन पोलिसांनी ही कारवाई केली. कुख्यात डॉन छोट्या राजांसाठी काम करणारा अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक करण्यात आली आहे. भारतीय यंत्रणेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली असून पुजारीला भारतात आणले जाणार आहे. गेल्या अनेक दशकापासून फरार असलेल्या रवी पुजारीला खंडणी, अपहरण, खून, ब्लॅकमेलिंग व फसवणुकीचे आरोप असून त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली आहे. रवी पुजारी हा 90च्या दशकात मुंबईत सक्रिय असणारा कुख्यात डॉन
छोट्या राजांसाठी काम करायचा. मात्र मुंबईतील गँग्स विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर त्याने मुंबईमधून पलायन केले होते. मात्र काही दिवसापासून तो आफ्रिकामध्ये असल्याची माहिती असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. औरंगाबाद कच्च्या तंबाखू पासून सुगंधी तंबाखू तसेच गुटखा बनवणाऱ्या अवैध कारखान्यावर शहर पोलीस व अन्न औषध प्रशासन पथकाने छापा मारत 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. औरंगाबाद येथील बाबर कॉलनी इम्पेरियल लॉन समोर कच्च्या तंबाखू पासून सुगंधी तंबाखू गुटखा बनवणाऱ्या अवैध कारखान्यावर 10 टाकत 8,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारखान्यावर ब्लॅक रत्न गॅस तंबाखू पॅकिंग केले जात असताना औरंगाबाद शहर पोलीस व अन्न औषध प्रशासन पथकाने ही कारवाई केली. याआधीही या परिसरात 14 लाखांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला होता. आम्हाला दुपारी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यामुळं 16 वाजता बाबर कॉलनी इम्पेरियल हॉलच्या समोर एका बिल्डिंगमध्ये सुगंधी तंबाखू तयार डुप्लिकेट तयार करण्याचा एक कारखानाच आहे. त्या ठिकाणी मशीन डुप्लिकेट बाबा ब्लॅक तंबाखूचा प्रोडक्शन होत आहे म्हणून मी स्वतः PI सावंत PSI अप्रोच व फूड अँड ड्रगचे जे अधिकारी आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही तिथं त्या बिल्डिंगवर रेड टाकली असता त्या ठिकाणी पॅकिंगची मशीन करणारे मिक्स करणारे सर्व साहित्य व डुप्लिकेट तयार केलेले तंबाखू बाबा ब्लॅक भोला छाप मिरेज तंबाखू ब्रँडचे बरेच डबे त्या ठिकाणी मिळालेले आहेत. जवळजवळ 8,79,000 रुपयाचा माल आम्ही त्या ठिकाणी जप्त केलेला आहे. मात्र पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुटखा माफियांचे चांगलेच धाबे जाणवले आहे. या प्रकरणी आरोपी इरशाद खान याला अटक केली असून सहाय्यक पोलीस आयुक्त उमेशाका डॉक्टर नागनाथ कोडे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई देश. एकंदरीत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा खेळ गलथान कारभारामुळे होते. यातच नांदेड जिल्हा परिषद शाळेतल्या पोषण आहारात असलेल्या खिचडी चक्क शिजलेला साप आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. आजपर्यंत आपण जिल्हा परिषद शाळेतील गलथान कारभारामुळे खिचडीत पाल उंदीर पडून विषबाधा झाल्याची घटना ऐकली. मात्र नांदेड जिल्ह्यातील गारगावान येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत खिचडी करणाऱ्या स्वयंपाकी नता सावतकर यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडलाय. मात्र हा सर्व प्रकार शाळेतील मुलांनी पाहिला व त्यांनी पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. खिचडी खाण्यापूर्वी शिक्षक तपासणी करत असताना एका विद्यार्थ्याच्या ताटात हा साप आढळल्याने विद्यार्थ्यांना खिचडी न खाण्याचा सल्ला शिक्षकांनी दिला. यानंतर शिक्षकांनी ती सर्व खिचडी पुराव्यासह नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकून दिली. प्रवीण मारुतराव वडेराव जीप राशा गारगाव येथे मुख्याध्यापक आहे आणि कालचा जो प्रकार घडला तो खिचडीमध्ये कन्ना आढळला आणि तो बाजूला टाकण्यात आला आणि खिचडीवाल्याने खिचडी वाटली नाही आणि मुलांना असं सांगितलं की बघ आज खिचडी नाही आता तुम्ही घरी जाऊ शकता आज खिचडी काय घेणार नाही स्वतःबाई म्हणले. जेव्हा तांदूळ धुतला आणि पातळ्यामध्ये टाकला तेव्हा मी हजर होतो आणि नंतर शिजल्यावर मी 1 वाजता पावणे 1 मी हजरवला गेलो. त्याच्यानंतर हे प्रकार घडला. एक्सपायर झालेले आम्ही वापरत नाही. आमचं चालू खाद्यपदार्थ तिकडे चालू आहे. त्या रूममध्ये सगळं साहित्य आहे तिथून तिकडे त्या खिचडीच्या शेडमध्ये जाते आणि एक्सपायरचे त्याच्यामुळे मी याला कुलूप लावलेला. शिक्षण अधिकारी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्ही तुमच्या भावना समजून घेऊन तुमच्या शाळेतील शिक्षकांवर उचित कारवाई आजच आम्ही करणार आहोत. त्यानंतर झालेल्या घटनेच्या संदर्भानं जे काही आम्ही घेतलेलं आहे त्या अनुषंगानं जे कोणी दोषी असेल समजा त्याच्यामध्ये ती जागा पाहू. आम्ही धान्यादी माल जिथं साठवून ठेवला आहे ती जागा पाहू. मुख्याध्यापकानं घेतलेल्या मालाच्या नोंदी तपासू आणि जे काही आहे ते अहवाल आम्ही तयार करून त्या संदर्भानं पुढची जी कारवाई असेल ती आम्ही उद्याच्याला करण्याची आम्ही दक्षता घेऊ. आता फक्त गावकऱ्यांनी तुमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांच्या परीने तपासण्या करतील. तपासण्या करून आपण अहवाल करू
अहवाल करून तुम्ही जी भावना व्यक्त केली त्याच्याबद्दल आम्ही निश्चित आजच कारवाईचा रिझल्ट तुम्हाला देऊ. हो माहित आहे का नवीन माल आलेला पार्सल होते हे पुन्हा माल होय. हो मामा हे चुलीपाशी होता वाटतात. हो हो हे चुलीपाशी हे वापरायले हे वापर माल तिकडे चालला गायब सर. काय म्हणाले सर? सर सर काय म्हणाले ते पाण्याकडून. दरम्यान शाळेच्या बंधन कारभारावर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज मुंबई डेस्क. अधिक बातम्यांसाठी पाहत्र आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in